सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। केंद्र सरकार ने पेट्रोल डीजेल एलपीजी घरगुती गैस आणि राज्य सरकार ने वाढवलेला वीज बिल दरवाढी तसेच खाद्यतेलाच्या दरवाढीच्या विरोधात बहुजन मुक्ति पार्टी व महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्का मारो आंदोलन करण्यात आले। पाहुयात सविस्तर बातमी। गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत। दैनंदिन जीवनात गरजेचे असलेले पेट्रोल डीजेल तसेच घरगुती वापराच्या गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत। याच अनुषंगाने मोदी सरकारच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी व महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्का मारो आंदोलन करण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारात 2020 मध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना देखील केंद्र सरकारने दर कमी केले नाहीत। हे दर कमी झाले असताना तेव्हा मी नशीबवान प्रधानमंत्री आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे भाव कमी होत आहेत असे नरेंद्र मोदी भाषणात म्हणत होते। आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी किमतीत तेल खरेदी करून जास्त भावाने जनतेला देत होते। नरेंद्र मोदी स्वतःला फकीर म्हणत आहेत, साधूचा वेश धारण करून जनतेची आर्थिक लूट चालू आहे असा घणाघाती आरोप यावेळी बहुजन मुक्ती पार्टी यांच्याकडून करण्यात आला। या आंदोलनादरम्यान पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान धक्का मारत आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला आहे। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। आज लोकांचे धंदे बुडाले आहेत। या परिस्थितीमध्ये आज सरकारतर्फे जी महागाई वाढवलेली आहे, भरमसाठ जो भस्मासूर मोदींनी केलेला आहे या देशामध्ये, आज त्या लोकांचं आर्थिक कंबरट मोडलेलं आहे। मग या महागाईमध्ये पेट्रोल डिझेल खाद्यतेल आहे, गॅस दरवाढ आहे, याची भरमसाठ वाढ केलेली आहे। आजचा पेट्रोलचा दर जो आहे 103 रुपये आहे। मी पण पेट्रोलियममध्ये मॅनेजर होतो, मी पण इंडियन ऑइलमध्ये जॉब केलेला आहे, रिझाईन करून आता हे काम करत आहे। पेट्रोलियममध्ये काय चालतं, किती टक्के टॅक्स महाराष्ट्र शासनाचा आहे, किती टक्के केंद्र सरकारचा टॅक्स आहे, 54% टॅक्स या पेट्रोलियम इंडस्ट्रीवरती लावला जातो। त्यातला निम्मा टॅक्स हा महाराष्ट्र सरकारचा आहे आणि निम्मा टॅक्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे। मग 54% टॅक्स हा फक्त पेट्रोल डिझेल याच्यावरती लावला जात आहे, म्हणजे हे सावकारीपेक्षा भयानक वसुली केली जात आहे। निजामशाही मुघलशाही बरी होती, त्याच्यापेक्षा 54% जास्त टॅक्स इथं भारतामध्ये पेट्रोलियम इंडस्ट्रीवरती लावला जात आहे। आणि महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारकडे बोट दाखवते, म्हणजे एक तुकाराम आणि एक हे, म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र सरकार जे मंत्री जे आहेत ते म्हणतात की केंद्र सरकारमुळे महागाई वाढलेली आहे, या महागाईला राज्य सरकार पण जबाबदार आहे। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।